परतीच्या पावसाचा फटका राज्यातील अनेक भागांना बसला असला तरी या परतीच्या पावसाचा फायदा लातूरकरांना झाल्याचं चित्र आहे. कारण गेल्या 10 ते 12 दिवसात लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातील पाणी साठा झपाट्याने वाढू लागलाय. 10-12 दिवसांपूर्वी धरणात अवघात 3.37 MM³ इतकाच पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे 1 नोव्हेंबर पासून लातूर शहराचा पाणी पुरवठा बंद होणार होता. तर लातूरला टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ येणार होती. मात्र मांजरा धरणातील पाणलोट क्षेत्रीय परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे धरणातील पाणीसाठा 3.37 MM³ वरून 37.73 MM³ इतका झाला आहे. आता लातूर शहराला 15 दिवसातून एकदा याप्रमाणे पुढील जुलै ऑगस्ट पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती मिळत आहे. लातूर शहराशिवाय बीड जिल्ह्यातील केईन्स, अंबाजोगाई, उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब ही शहरे आणि परिसरातील अनेक गावं ही मांजरा धरणातील पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे धरणातील पाणी आता पुढील वर्षापर्यंत जपून वापरण्याचा सल्ला लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी दिला आहे. पाणी बचतीसाठी नागरिकांनी उन्हाळा उजाळण्याची किंवा धरण कोरडं पडण्याची वाट पाहू नये असा सल्ला त्यांनी दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, झुमा न्यूज, लातूर.